सहा बॉल सतरा पाहिजे, पिच क्रमांक दोन, सहा बॉल सतराची गरज, पिच क्रमांक दोन सहा बॉल सतराची गरज असेल, पिच क्रमांक दोन मॅचला सुरुवात झाली आहे. पिच क्रमांक एक वरती आणि पिच क्रमांक दोन वरती सहा बॉल मध्ये करायचे आहेत सतरा धावा आणि इथे मात्र पहा फटका चांगला होता दोन धावांसाठी. सिद्धांत पिच क्रमांक एक वरती गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक कॅनडला मात्र फलंदाज आपण पाहतोय मितेश. या वेळेस मिस टायमिंग आहे, बॉल हवेत आहे परंतु चेंडू चाललाय. एकच धावेसाठी मात्र ही धाव धावफलकावरती नक्कीच ऍड केली जाते. टीमची धाव संख्या तीन याकड्यावरती, तीन बॉल आणि तीन धावा दीक्षिता इलेव्हन स्कोर आपण पाहतोय. चार बॉल तेरा धावांची गरज असेल पिच क्रमांक दोन, चार बॉल तेराची गरज पिच क्रमांक दोन. यावेळेस लोअर फुल टॉच बॉल त्याला मात्र भिरकावून दिलाय पंचांचा इशारा तोय चौकार चार धावा. अगदी डाऊन दी ग्राउंड मात्र हा फटका जरूर पाहायला मिळाला चार धावांसाठी. यावेळेस देखील बिग हिट केलाय पिच क्रमांक दोन वरती मोठा फटका बॉल हवेत आहे आणि या फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र ही जेल पकडली आहे. फलंदाज बॅक बॅक टू द डगआउट. अगदी हाताचा पिसारा केला आणि त्या हातामध्ये ही कॅच मात्र विसावली. तीन बॉल तेराची गरज असेल आता, तीन बॉल तेरा पिच क्रमांक दोन, तीन बॉल तेराची गरज. तीन बॉल तेराची गरज पिच क्रमांक दोन. जाऊया पुन्हा एकदा पिच क्रमांक एक वरती. तीन बॉल तेराची गरज आणि इथे मात्र बिग हिट. पंचांचा इशारा किती येत आहे दोनच धावा, आता दोन बॉल करायचे आहेत अकरा धावा. यावेळेस पुल केलाय पाहूया किती धावा येतील, दोन धावा येतात पंचांचा निर्णय. पिच क्रमांक दोन चा स्कोर आहे सव्वीस, आता दोन बॉल अकरा करायचे आहेत, दोन बॉल अकरा करायचे आहेत, दोन चेंडू अकरा, टीमची धाव संख्या सव्वीस, दोन चेंडू अकरा म्हणजे दोन षटकार ठोकावे लागतील. आणि पिच क्रमांक एक चा स्कोर आहे अकरा, एक ओव्हरच्या समाप्तीनंतर अकरा धावा. चौकार आलाय, चौकार आलाय आणि स्कोर जर लेवल झाला, आता एक बॉल करायचे आहेत सात धावा, स्कोर लेवल झाला तर दोन्ही संघाला एक एक पॉइंट दिला जाईल. लक्षात ठेवा स्कोर लेवल झाला तर दोन्ही संघाला एक एक पॉइंट असेल, स्कोर लेवल झाला तर दोन्ही संघाला एक एक पॉइंट आहे. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला हा कॉल असेल. या बॉल वरती षटकार आला आणि स्कोर लेवल झाला तर दोन्ही संघाला एक एक पॉइंट मात्र दिला जाईल. परंतु खूप चांगली गोलंदाजी आणि या जाऊया पिच क्रमांक एक वरती आणि गोलंदाज अभी पारकर पहिलाच बॉल, नो बॉल घोषित केलाय पंचांनी. फुल टॉच बॉल होता नो मात्र पाहायला मिळतोय चेक. साऊंड साऊंड यावेळेस पहा फटका खोदून काढलाय
आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय. चार 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 चौकार फोर रन्स. आणि पिच क्रमांक एक वरती आपण पाहायला गेलं तर स्कोर आपण पाहतोय 16-1.1 चा खेळ झालाय. 16 धावा धाव फलकावरती अगदी अभिवरती चढवलेला हा हल्ला. 1.1 चा खेळ समाप्त. डोगरी एक्सप्रेस नावाने मात्र चर्चेत असणारा हा गोलंदाज अभि पारकर या वेळेस इन साइड आउट. आणखीन एक बिग हिट 2 धावांसाठी येतोय. फटका चांगला होता, त्याला फक्त दिशा दिली आहे 2 धावांसाठी. 2 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 18. कमबॅक करावे लागेल अभिला, कारण ज्या पद्धतीने मात्र हा स्कोर अगदी स्कोर कार्ड वरती लावतोय, कुठेतरी धावांना आळा घातला पाहिजे. कारण ती क्षमता आणि ती कुवत या गोलंदाजाकडे देखील पाहायला मिळते. परंतु या बॉल वरती मात्र किती धावा येतील. यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल, त्याला पुल केलाय. बॉल हवेत, विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या कवेत. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. आता कम बॅक केलंय डोंगरी एक्सप्रेस अभि पारकर. आधीच्या 2 बॉल वरती बिगिट आले, परंतु तिसऱ्या चेंडू वरती विकेट मिळवली. महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळायला लागतोय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ सी मारेशा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. आल्या आल्या स्वागत, वेलकम, आओ स्वॅक्स करेंगे स्वागत. चौकाराने स्वागत केलंय. काय फटका सजवलाय. अगदी या डगआउट मधून देखील आवाज येतोय, काय फटका सजवलाय. टाळ्यांचा गजर मात्र होतोय डगआउट मध्ये. सुर्वे साहेब देखील पाहतायत काय फटका. इथे मात्र पहा, थोडासा कलात्मक पद्धतीने खेळण्याचा स्ट्रोक. परंतु आता कमबॅक होतोय. डॉट बॉल आलाय, थोडस प्रेशर असेल. व्हाइट बॉल, माफ करा, लोअर फुल टॉच बॉल. दिशा दिली आहे, क्षेत्रक्षक आहे. अगदी वेगाने येत आहेत बॉल पर्यंत. फेकी केली जाईल. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या 24-1. शेवटचा बॉल अभि यांचा, शेवटचा बॉल अभिचा. पाहूया टीमची धावसंख्या 24-1. पुढचा बॉल यावेळेस वेगवान बॉल निघून चाललाय. परंतु आपण आमच्याकडे नक्कीच वळतायत. व्हाइट बॉलची घोषणा करतायत. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा शेवटचा बॉल अभिला. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव, धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची धाव संख्या 25. फिल्डिंग टीम एक्स्ट्रा प्लेयर प्लीज पाठवायचे. फिल्डिंग टीम एक्स्ट्रा प्लेयर पिच नंबर 2 वरती फिल्डिंग प्लेयर MM मोटर्स. शेवटचा बॉल पुन्हा एकदा वाईट, खराब लाईन आणि लेंथ. दिशेपासून भरकटत चाललाय अभि. वाईट प्लस 1, 2 धावा. स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात.
फिल्डिंग टीम एम एम मोटर्स विनंती असेल आपल्या एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. डिजिटल स्कोरिंग आज चालू आहे. डेड बॉल घोषित केलाय पंचांनी, पुन्हा टाकावा लागेल शेवटचा बॉल. टीमची धाव संख्या 27. या वेळेस मात्र पहा लोअर फुलटोच बॉल, त्याला मात्र दिशा दिली आहे पंचांचा इशारा मात्र येणं बाकी असेल आणि हा आलाय चौकार. चार धावांसाठी काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटच्या बॉल वरती ठोकलाय चौकार. टीमची धाव संख्या 31 ऑन स्कोर कार्ड. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धाव संख्या दीक्षिता 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय 31 या कड्यावरती. अगदी ही ओव्हर थोडीशी महागडी ठरेल खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर. 21 या षटकामध्ये मात्र पाहायला मिळाल्या. पिच क्रमांक 2 वरची मॅच, आखू टप्प्याचा बॉल, त्याला दिशा दिली आहे, चेंडूला पाठवून दिलाय, पंचांचा इशारा काय येतोय. दोन डबा अगदी श्री गणेशा होतोय. सुरवे सुपरनोवास या संघाचा दोन धावांनी मात्र श्री गणेशा. पिच क्रमांक 1 वरती जाऊया पुन्हा एकदा. षटक क्रमांक 3 मात्र सज्ज होतोय तो म्हणजे गणेश. स्ट्राइकिंग एंडला मात्र करण भारती, अर्थातच डुंगरीचा करण अंबाला अगदी खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. गणेशचा हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलाय. एक रन धाव दिली आहे. खूप चांगल्या ऍक्शन, अगदी हलकासा बॅटला ब्रश झालाय जरूर. एक डाव कंप्लीट. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 33. 33 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळत आहेत. दोन बॉलचा खेळ झाला, अजूनही चार बॉल शिल्लक असतील. तिसरं षटक मार्गस्थ आता कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने गणेशने मात्र पाहिलंय तिसऱ्या षटकामध्ये. फक्त सिंगल देतो यावेळेस मात्र. पहा पुढे टाकला होता ओव्हर पिच बॉल होता पायातला हा चेंडू. अगदी सडपतळ बांध असलेला हा गोलंदाज, परंतु काय शैली आहे या गोलंदाजाची. अगदी पंचांच्या उजव्या यश बाजूस मात्र ही गोलंदाजी. आयटम राऊंडचा मारा मात्र सातत्याने मात्र केला जातोय. कारण आतापर्यंत त्याने फक्त धावा खर्च केल्या 3. तर कुठेतरी ही धाव संख्येला आळा घातलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण ज्या पद्धतीने मात्र ही गोलंदाजी, हाही बॉल मात्र डॉट बॉल आलाय. पहा काय गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून. अगदी 10 पावलांचा रन अप गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॉल रिलीज करतोय अगदी आपण पाहू शकता. आतापर्यंत त्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात. कारण या षटकाची जरूरत होती संघाला. पण रन तू पहा, पुढचा पाय वाकवलाय आणि मोठा फटका येतोय 6 धावांसाठी. एक हाय हँडसम षटकार. सीएम चषकातला पहिला षटकार ठोकलाय पहिल्या पिच वरती आपण पाहू शकतात. यक्षेश शिंदे त्याच्या बॅट मधून मात्र हा पहिला षटकार. काय फटका सजवलाय, मागचा पाय थोडासा वाकवला, थोडासा पाकिस्तानला आणि त्याला फक्त दिशा दिली 6 धावांसाठी. टीमची धावसंख्या 40 शेवटचा बॉल असेल आता गणेशचा. आता यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कमबॅक केलाय. शेवटच्या बॉल वरती डॉट बॉल जरूर येतोय. ओव्हरची झाली समाप्ती, 3 षटक इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या 44-0. तस पिच क्रमांक 2
चला जीपी वॉरियर्स आणि डिजिटल मुंबई टॉससाठी जीपी वॉरियर्स डिजिटल मुंबई एम एम आमरेज आणि फेमिदा डोंगरी वॉरियर्स फेमिदा डोंगरी वॉरियर्स एम एम आमरेज टॉस साठी यायचं जीपी वॉरियर डिजिटल मुंबई टॉस साठी यायचं मॅच नंबर 7 मॅच नंबर 8 14 सिरीज सेंड योर कॅप्टन पाहू शकता आणखी एक विकेटचं पतन होत आहे उचलली बॅट्समन लगेच पाठवायचे टॉस बॉल आणि फुल टॉसला माफ नो प्लस येतील पाहुयात पंचांचा इशारा नो प्लस दोन म्हणजे टोटल धावा जाऊन पोहोचत 43 धावा 43 नक्कीच नो बॉल आहे त्यामुळे फ्री हिट असेल उघडा डोळे बघा नीट पुढचा बॉल आहे फ्री हिट मेजवानी फ्री हिट चा बॉल फ्री हिट चा बॉल अगदी खूप चांगल्या पद्धतीने मात्र वळवलाय डॉट बॉल आलाय यावेळेस बॅकवूटला जाऊन खूप चांगला कट पंचांचा इशारा दोन धावा टीमची धावसंख्या या दोन धावेने 45 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते दीक्षित 11 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय 45-2 अकूट टप्प्याचा बॉल केलाय पंचांचा इशारा धावा आणि 3.4 चा खेळ झालाय टीमची धावसंख्या याही वेळेस बिगिट आहे पंचांचा इशारा काय येतोय अंपायर्स कॉल काय येतोय पाहावं लागेल पंच किती धावा असतील तर जास्त चर्चा करू नका दोन धावा दिल्यात पंचांनी चला मॅच ऑन ठेवा अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत आपल्याला कव्हर करायचे आहेत शेवटचा बॉल 49 धावा आणि इथे मात्र शेवटच्या बॉल वरती मात्र एकच धाव म्हणजे टीमची धाव संख्या अर्धशतक पूर्ण होते टीमच दिशिता 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय 50 या आकड्यावरती लक्ष असेल 51 धावांच लक्ष 51 धावांच पंच पिच क्रमांक 2 पंच
पण सर शाहिद सर इसके पहले का बॉल फोर्थ आ गया, इसके पहले का बॉल कितना रन है, इसके पहले का बॉल दो रन है और अभी का, और अभी का एक धाव। थैंक यू। इस याच्या पहिल्या बॉल वरती दोन धाव आणि या बॉल वरती एक धाव। थँक यू। चला नेक्स्ट इनिंगला सुरुवात करायची। गळपट्टी क्रमांक एक वर दीक्षित 11, फिल्डिंग लावून दीक्षित 11। अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। यक्षेश विशेष कौतुक करेन। 8 चेंडू आणि 19 धावांची एक विस्फोटक आणि वेगवान खेळी सजवण्यात आली। त्यानंतर आपण पाहतो एक चांगलं टार्गेट, 51 धावांचं लक्ष्य या ठिकाणी सेट करण्यात आलंय टीम। केएसए स्पोर्ट्सच्या संघाच्या विरोधात। चला टॉससाठी या नेक्स्ट मॅच, व्हीपी वॉरियर्स विरुद्ध डिजिटल मुंबई। व्हीपी वॉरियर्स विरुद्ध डिजिटल मुंबई टॉससाठी या। एमएम आमरेज विरुद्ध डोंगरी वॉरियर्स, एमएम आमरेज विरुद्ध फेमिना डोंगरी वॉरियर्स टॉससाठी या। टॉससाठी या टॉससाठी याचे त्वरित व्हीपी वॉरियर्स चला टॉससाठी या। टॉससाठी या व्हीपी वॉरियर्स विरुद्ध डिजिटल मुंबई अनिविकसाठी यायचं आहे संगणकांनी। एमएम आमरेज विरुद्ध फेमिना डोंगरी वॉरियर्स दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय। खेळपट्टी क्रमांक 2 वरती 11 धावांचा फलकावरती 11 रन्सचा स्कोर कार्ड। चला खेळपट्टी क्रमांक 1 फिल्डिंग लावून घ्यायची आहे। अजूनही फिल्डिंग लागली नाही दीक्षिता 11। चला पंच ताबा घ्या, विनंती आहे दीक्षिता 11 फिल्डिंग लावून घ्या त्वरित। आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायचे। केएसए केएसए स्पोर्ट्स पॅटर्स पाठवून द्या। दीक्षिता 11 फिल्डिंग लावून घ्या। केएसए आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्यायचा। डिजिटल मुंबई, डिजिटल मुंबई साजिद लाला, साजिद लाला तुरंत आ जाओ। आ गए। टॉस साठी याचा आयोजन कमिटी, आयोजन कमिटी टॉस साठी या। दीक्षिता 11 आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा। दीक्षिता 11 दीक्षिता एक्स्ट्रा प्लेअर। राजेश सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती दीक्षिता 11 संघासाठी। चला बराचसा विलंब झाला आहे। कॅप्टन दीक्षिता 11 कॅप्टन, यू टेक टू मच टाइम, अंपायर वॉर्न करू शकता तुम्ही त्यांना, लक्षात घ्या वॉर्न करू शकता। चला अभि विनंती आहे दीक्षिता। दीक्षिता 11 प्लॅन्स फिल्डिंग सेट ही मॅचच्या आधी करायची असते। मैदानात जाऊन तुम्ही बनवत बसू नका, टाइमपास करू नका प्लीज। व्हीपी वॉरियर्स कॅप्टन पाठवून द्यायचा। व्हीपी वॉरियर्स व्हीपी व्हीपी वॉरियर्स कॅप्टन पाठवून द्या। चला खेळपट्टी क्रमांक 1 मॅच सुरू करायची आहे। फटका चांगला होता आणि तिकट करण्याचा प्रयत्न आणि दोन धावा मात्र जरूर मिळत आहेत। आपण पाहायला गेलं तर सुरभे सुपरनोवास विरुद्ध एमएम मोटर्स या दोन संघांमधली मॅच आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 2.3 चा खेळ झालाय। टीमची धावसंख्या 15-3 अशी ही परिस्थिती, असा स्कोर आपण पाहतोय सुरभे सुपरनोवा याचा। यावेळेस मात्र दांडी दांडी केली गोल,
फर्निचर डिस्ट्रॉय अगदी बुंद्यातला बॉल व्हीपी वॉरियर कॅप्टन व्हीपी वॉरियर टॉस साठी यायचं आहे व्हीपी वॉरियर आपल्याला शेवटचा पुकार आहे व्हीपी वॉरियर कॅप्टन व्हीपी वॉरियर व्हीपी वॉरियर टॉस साठी यायचं आहे व्हीपी वॉरियर्स आणि त्यासोबतच एम एम आमरेस आणि फेमिदा डोंगरी वॉरियर्स एम एम आमरेस कॅप्टन फेमिदा डोंगरी वॉरियर्स कॅप्टन प्लीज लवकर यायचं टॉस साठी अहमद फेमिदा डोंगरी वॉरियर्स विरुद्ध एम एम आमरेस व्हीपी वॉरियर कॅप्टन हा सलील खेळला खूप चांगल्या प्रकारे यावी दोन धावा तर टॉस होतो या ठिकाणी व्हीपी वॉरियर्स विरुद्ध डिजिटल मुंबई डिजिटल मुंबई मुंबई हॅव वन टॉस आणि लीड टू ओके आफ्टर सम टाइम चला नेक्स्ट टॉस साठी यायचं आहे एम एम आमरेज विरुद्ध फेमिदा डोंगरी वॉरियर्स एम एम आमरेज विरुद्ध फेमिदा डोंगरी वॉरियर्स ज्यांचा सामना होईल खेळपट्टी क्रमांक दोन वरती लगेचच ज्यांचा सामना होईल खेळपट्टी क्रमांक दोन वरती लगेचच एम एम आमरेज मधुसरन कंपनी अगेन्स्ट फेमिदा डोंगरी वॉरियर्स फेमिदा डोंगरी वॉरियर्स कॅप्टन एम एम आमरेज कॅप्टन प्लीज यायचं आहे खेळपट्टी क्रमांक दोन वरती तुमची नेक्स्ट मॅच आहे लगेचच केस स्पोर्ट्स खेळपट्टी क्रमांक एक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला प्रगती पाहतो ती सात धावा दाखल होती एक गडी बाद आणि इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेट बाची नराईज अँड बिहाइंड द विकेट द स्मार्ट वर्क ब्रिलियंट वर्क बाय विकेट कीपर राजेश गोयल आज कॉट द सेकंड विकेट केस स्पोर्ट षट क्रमांक पहिले इथे कंप्लीट होईल धावसंख्या फलकावरती सात दोन गड्यांच्या मोबदल्यात एस एफ स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय ते प्रक्षेपित केली जाते युट्यूबच्या द्वारे चांगले ग्राफिक्स आपण पाहतो लाईव्ह टेलिकास्ट नीट अँड क्लीन फेमिदा डोंगरी वॉरियर्स विरुद्ध एम एम आमरेज संगणक दोघांनी यायचंय शिरेष आमरे बंड्या एम एम आमरेज संगणक आणि व्हीपी वॉरियर्स संगणक त्वरित पाठवा आमरेज संघाचे संगणक आले चला श्री व्हीपी वॉरियर्स कॅप्टन यायचंय व्हीपी वॉरियर्स माफ करा फेमिदा डोंगरी वॉरियर्स फेमिदा डोंगरी वॉरियर्स कॅप्टन प्लीज
डोंगरी खेळपट्टी क्रमांक दोन लक्षात घ्या, लेग स्मॅश लगेचच आहे तुमची, टॉस करून घ्या. चला खेळपट्टी क्रमांक दोन वरील नेक्स्ट मॅच जसा टॉस केला जातोय. हेड्स इज अ कॉल आणि हेड्स एम एम अमरे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला गेलाय. जो सामना आपल्या खेळपट्टी क्रमांक दोन वरती लगेचच पाहायला मिळेल. खेळपट्टी क्रमांक एक वरती पुणे शहर च्या ठिकाणी के एस एस स्पोर्ट्स 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करते. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, परंतु यावेळी अतिरिक्त बाहेर चेंडूची लाईन ऑफ स्टिकच्या स्वयं चेंडू घोषित केला जाईल. एक अवांतर धाव धावफलकात ऍड होते, धावफलक जाईल तो यावेळी 9 या धावसंख्येवरती. मितेशला आपण पाहतोय, मितेश माध्यमातून यावेळी टीम दिसत आहे नवीन संघासाठी. आपण अजून खेळ 8 चेंडू आणि 19 धावांची पाहिली आपण यक्षेशच्या माध्यमातून. लीग बॅच्या स्वरूपातील खेळून झाले, त्यांच्या माध्यमातून धावसंख्या दाखल होती 10. मित्रांनो आपण पाहतोय, अनुभवतोय, त्याचा आनंद घेतोय. अर्थातच शिवसेना मुंबई दिल्ली विधानसभा संगणक सन्माननीय माननीय रुपेशजी रमेशजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आपला रुपेश फाउंडेशन पुरस्कृत मुख्यमंत्री चषक 2024 9 PL सीझन 4 9 प्रीमियर लीग मुंबई क्रमांक 9 चा असणारा स्वाभिमान अभिमान आणि मानाची स्पर्धा आपण पाहतो. यावी वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ऐतिहासिक स्पर्धेचा साक्षीदार होताना आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने कुरुक्षेत्र ठरलाय. त्या कुरुक्षेत्रावरती 8 संघ मात्र या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आपले रणशिंग फुंकताना पाहायला मिळतोय. अर्थातच त्या आकर्षक अशा लाख मुलाच्या पारितोषिकासाठी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मित्रांनो आपण पाहतो, तब्बल 1,01,000 रुपये आकर्षक असा 9 PL चषक. द्वितीय पारितोषिक तब्बल 51,000 रुपये व आकर्षक असा 9 PL चषक. आणि निश्चितच प्लेअर ऑफ द सिरीज मालिका विराज दिला जाणार आहे तो स्मार्ट एलईडी टीव्ही. सर्वोत्कृष्ट बॅटरला आकर्षक अशी बॅट, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आकर्षक असे शूज. एक ना अनेक पारितोषिकांचा वर्षा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पारितोषिकांची देखील मोठी मानदेवाळी आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवसेना हे हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून स्थापन झालेली संघटना सुरुवातीच्या काळामध्ये मराठी माणसांसाठी तळागाळातील समाजापासून वंचित असणाऱ्या घटकांसाठी कार्य करणारी संघटना हळूहळू करत या संघटनेचं स्वरूप मोठ्या प्रमाणात केलं, बदलत केलं. शिवसेना या नावाने हा पक्ष नावारूपास आल्या आणि त्यानंतर हे भगवं वादळ आपण पाहिलं. मुंबई महाराष्ट्र नवे नवे त्या सत्ताच्या घडीला संपूर्ण भारत वर्षात आपल्याला पाहायला मिळतं. आणि या भगवा वादळाच्या माध्यमातून मराठी आणि हिंदू नागरिकांचे अनेक समस्या असतील, प्रश्न असतील, हे सोडवण्याचं काम केलं गेलं, त्यांना पाठबळ देण्याचं काम झालं. समाजातील अनेक वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, त्यांना देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा मोठा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून व्हायला लागला. आणि निश्चितच शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व नेतृत्वाला संपूर्ण भारत वर्षाने नव्हे तर अखंड विश्वाने देखील गौरवलं. जयंतृदयाखाली ही संघटना बहरली फुलली आणि संपूर्ण देशभरात पसरली गेली. त्याचंच नेतृत्व करताना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब. चला दोन्ही संघाने विनंती की आपल्या एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचवा. निश्चित 11 गोलंदाजाचं नाव पोहोचवायचं. सध्याच्या घडीला आपण पाहतो मित्रांनो, नुकतंच या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्यांच्या शुभ हस्ते सुरू झालेला अटल सेतू असेल,
भारतातील सर्वाधिक लांबीचा असणारा सागरी सेतू म्हणून ज्या सेतूने खऱ्या अर्थाने नवी मुंबई पनवेल आणि मुंबई यांमधील अंतर कमी करण्याचं काम केलं. कोकण विभाग असेल, रायगड, पनवेल, पुणे या सर्व जिल्ह्यांना मुंबई पासून अधिक जवळ आणण्याचं काम नोबॉलच्या ऐशोरा मैदानाच्या आतमधून या अटल सेतूच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळालं. काही दिवसांमध्येच मित्रांनो आपण पाहणार आहोत कोस्टल रोड, मुंबईचा कोस्टल रोड जो मुंबईच्या पश्चिम उपनगरांना मुंबईच्या दक्षिण विभागाशी जोडण्याचं काम करणार आहे अधिक गतिशील आणि वेगवान मार्गाने. हा देखील प्रकल्प पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. मुंबई पुणे मिसिंग लिंक असेल, त्याचसोबतच मुंबईमधील गोल्डन रिंग कॉरिडॉर हा प्रकल्प देखील तेवढ्याच वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतोय. यांसोबतच अनेक एक ना अनेक प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण सध्याच्या घडीला. निश्चितच संपूर्ण मुंबईभरातील रस्ते हे सिमेंटचं करण्याचं कार्य असेल. त्याचसोबतच पाहायचं झालं तर निश्चितच अनेक गेली वर्ष रखडले गेली कित्येक वर्ष रखडलेले प्रकल्प आहेत, अनेक ब्रिजेसची कामं आहेत ती देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. मुंबई नागपूर समृद्धी श्रीमान बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखली जाते त्याचं देखील काम पूर्ण झालं, ज्याचं उद्घाटन होताना देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहतोय या परिसरातील सर्वच भागाचा विकास आणि विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चितच या भागातील सर्वच नागरिकांना मिळणारा रोजगार असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचणारा रोजगार, त्यांचं स्थानीय निश्चितच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे उंचावण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या अनेक योजना सध्याच्या घडीला आपण पाहतोय, या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम जरूर केलं जात आहे. आपण पाहतो सध्याच्या घडीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावरती घेण्यात येणारे मेळावे असतील, शासन आपल्या दारी कार्यक्रम असतील ज्या माध्यमातून अनेक शासनाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. सर्व बाजूने निश्चितच आपण पाहतो यावी सर्वसामान्यांचं असणार आहे सरकार हे शासन, शेतकऱ्यांचं असणारं शासन सध्याच्या घडीला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचं काम जरूर होताना पाहायला मिळत आहे. निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व तुम्ही आम्ही सर्वांनीच मान्य केलं आहे आणि याच्याच नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र मात्र पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो. ज्या महाराष्ट्राने गेले कित्येक वर्ष या संपूर्ण भारतवर्षाला दिशा दाखवली त्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा तेच आपले वैभवशाली दिवस पुन्हा एकदा घेऊन यायचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि आपले तुम्हाला सर्वांचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी त्यांच्या कार्याला सन्मान त्यांच्या कार्याचा सन्मान करणारी स्पर्धा अर्थातच आपण पाहतोय मुख्यमंत्री चषक 2024 सीझन 4 NPA 9 प्रीमियर लीग 9 प्रीमियर लीग आपण पाहतो यावी. या विभागाचे खऱ्या अर्थाने भाग्य विधाते या मुंबादेवी विधानसभेचे सन्माननीय संघटक या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक आपला रुपेश फाउंडेशन सर्वेसर्वा सन्माननीय रुपेशजी रमेशजी पाटील साहेब आणि त्याच्यासोबतच सौ प्रिया रुपेश पाटील मॅम यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला सर्व आम्हा सर्वांच्या भेटीला येत असताना आपल्या या विभागामध्ये एक ना अनेक होतकुरू आणि तेवढेच कौशल्यपूर्ण खेळाडू आहेत. या खेळाडूंना त्यांच्यातील असलेलं कौशल्य दाखवण्याची एक चांगली संधी एक चांगला मंच उपलब्ध करून देण्याचं काम या 9 प्रियलच्या माध्यमातून होत असताना गेली काही वर्ष आपण पाहतोय. आणि या स्पर्धेने देखील आपला दर्जा ही वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षानंतर अधिक उच्च करताना आपल्याला पाहायला मिळत. दर्शक दाखवत पाहायला मिळते 29-29 धावा तीन गड्यांची मोबदल्यात 29 अजूनही 22 धावांची आवश्यकता असणार आहे. सहा चेंडूमध्ये शेवटच्या चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. खेळपट्टी क्रमांक 1 वरती 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. तर नेक्स्ट पार्टी मॅच साठी तयारी करायचं आहे दोन्ही संघ. खेळपट्टी क्रमांक 1 वरती ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत MM मोटर्स विरुद्ध सुपर नोवास चौदा. चला अशा प्रकारे वेळ जायला घालवू नका, विनंती आहे. आपला खेळाडू अतिरिक्त प्लेअर हा कॉम बॉक्स मध्ये यासाठीच पाठवायचा असतो की जो स्कोर
कार्ड वरती लक्ष देईल आणि आपला मैदानात होणारा जो टाइमपास आहे प्रत्येक खेळाडूला येऊन आम्ही त्यांच्या कानामध्ये सांगू शकत नाही स्कोर किती झाला कितपत झालाय कोणी किती कुठल्या जिंदूवरती धावा बनवल्यात. तुम्ही विनंती की आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉम्प बॉक्स मध्ये पाठवा जो या प्रत्येक गोष्टीवरती नजर ठेवेल आणि जर काही चुकत असेल तर तो स्कोररला निश्चितच त्या ठिकाणी दर्शवू शकतो. त्यामुळे विनंती आहे या आपला शेड्यूल बराचसा मोठा आहे लक्षात घ्या. 8 संघ आहेत लीग स्वरूपातील सामने आहेत प्रत्येक संघ मात्र प्रत्येक संघासोबत खेळणार आहे या ठिकाणी. त्यामुळे निश्चितच जो शेड्यूल आहे तो आपला तब्बल 32 सामन्यांचा ज्यामध्ये एक सामना आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे तो विशेष प्रेक्षणीय सामना अर्थातच महिलांचा असणारा तो प्रेक्षणीय सामना लेडीज एक्झिबिशन मॅच जी आपण पाहणार आहोत उद्या या स्पर्धेच्या दरम्यान ही देखील या पैसे स्पर्धेची खासियत वैशिष्ट्य असणार आहे. सुरेख बॅटर्स अफलातून बॉलर्स आणि तेवढे तगडे फिल्डर्स या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आज उद्या या दोन दिवसात पाहायला मिळणार आहे. आणि केवळ बॅटर्स बॉलर्स आणि फिल्डर्स नव्हे तर मित्रांनो यांच्या सर्वांच्याच माध्यमातून खेळला जाणारा खेळ तुम्हाला सर्वांचं मनोरंजन आणि उत्साहवर्धक सामने असतील काहीशे रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट हा खेळ विशेषतः टेनिस बॉल क्रिकेट सध्याच्या घडीला जो आंतरराष्ट्रीय स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग सध्याच्या घडीला सुरू आहे. ठाणे येथील दादूच्या कोंडीव स्टेडियम मध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक संघ खेळत असताना आणि ज्यामध्ये अनेक नवीन प्रयोग देखील पाहायला मिळतात जे देखील एवढेच वाखाणण्याजोगे आहेत आणि नाविन्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. टिप बॉलचा ओव्हर्स असतील 50-50 चॅलेंज असेल टिप टॉप टॉसच्या ऐवजी टिप टॉप ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली जी मला वाटत नाही इतर कोणी फॉलो करेल परंतु काहीसा नाविन्यपूर्ण पहा मित्रांनो टेप बॉल हा प्रकार उत्तर भारतामध्ये विशेषतः उत्तरेकडे अर्थातच हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांमध्ये ज्या ठिकाणी बराचसा मोठ्या प्रमाणावर खेळला जातो टेप बॉल अर्थातच विशेषतः हलक्या स्वरूपाच्या टेनिस बॉल सोबत खेळला जातो जो टेनिस चेंडू सध्या जो टेनिस चेंडू मुंबईतील बॉक्स क्रिकेटमध्ये वापरला जातो अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये जो वापरला जातो लो वेट बॉल त्याला एका बाजूने टेप चिकटपट्टी ही लावली जाते आणि त्यानंतर त्या चेंडूने हा खेळ खेळला जातो. या चेंडूने फरक इतकाच पडतो की एका बाजूच्या चेंडूचं वेट वजन हे अधिक वाढतं टेप लावल्यामुळे चेंडूचं वेट हे इम्बॅलन्स होतं अर्थातच इम्बॅलन्स झाल्यामुळे चेंडू ज्या ठिकाणी टेप लावले त्या ठिकाणी अधिक जाताना पाहायला मिळतो स्विंग होताना पाहायला मिळतो आणि अशा चेंडूला कंट्रोल करणं नियंत्रित करणं बरंच कठीण असतं परंतु ते देखील होताना पाहायला मिळत. आपण पहिलाच दिवस या स्पर्धेचा पाहिला ज्या प्रकारे दोन्ही इनिंग मध्ये दोन्ही गोलंदाजांची जर पाची झाली ते षटक बरीचशी वेळ चालली जवळजवळ 20 वर दोघांनीही धावा खर्च केला ज्यामध्ये वैर स्वरूपाच्या धावा बऱ्याच्या पाहायला मिळाल्या परंतु तदनंतर आपल्या खेळाडूंनी त्या चेंडूला देखील अडॅप्ट केलं कंडिशनला अडॅप्ट केलंय त्यासोबत खेळण्यास सुरुवात केली आणि निश्चितच आता मात्र त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलंय. चला सामना क्रमांक एक वरती दीक्षिता लेवल संघ ठरतो विजयी संघ तर मॅन ऑफ द मॅच या संघाचा राजेश गोहिल ठरतोय माफ करा राजेश गोहिल नाही तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो यावी या संघाचा यक्षेश 8 चेंडू आणि 19 धावा. कबड्डी क्रमांक एक वरती नेक्स्ट मॅच चला चालू करायचे त्वरित नेक्स्ट मॅच MM अमरेश